हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे न्यू आर्टिकल लेझर. ओके, हा वर्ड तुम्ही ऐकलेला हा लेझर, बट याचा जो लॉंग फॉर्म आहे तो असा आहे, लाईट ॲम्प्लिफिकेशन. लाईट ॲम्प्लिफिकेशन म्हणजे वाढवणे, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड. स्टिम्युलेटेड म्हणजे आर्टिफिशियली स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. इमिट करणे म्हणजे बाहेर टाकणे, इमिशन ऑफ रेडिएशन. रेडिएशन म्हणजे लाईट वेव. ओके, या जो लॉन्ग फॉर्म आहे यातला प्रत्येक याच्यामधला काय घेतलं की पहिलं लेटर घेतलं आणि त्याच्यापासून हा लेझर वर्ड बनलेला आहे, एल ए एस ई आर. सो दिस इज एल, दिस इज ए एस ई आणि आर. ओके, अशा प्रकारे हा लेझर वर्ड बनलेला आहे, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. सो तुम्ही ऑलरेडी लेझर पाहिलेले असतील मार्केटमध्ये की स्पॉट साईट त्याची कशी असते, छोटी स्पॉट साईज असते वगैरे. खूप दूरांतरापर्यंत काय होतं की लेझर जो आहे त्याची लाईट अगदी छोट्या स्पॉटमध्ये जाते, जसं की ऑर्डिनरी बल्ब असते त्याची स्प्रेड होते, पर लेझरची काय होते असा एक छोटा स्पॉट असा तुम्हाला दिसतो. लेझर तुम्ही पॉइंटर, लेझर पॉइंटर वगैरे असतात त्यामध्ये काय करतो की लेझरच्या साईडने आपण एखादा ऑब्जेक्ट दाखवू शकतो. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टन्स ऑफ लेझर. आता लेझर ॲक्च्युली तयार कसा केला जातो, ह्याचं काय फिनॉमेन आहे फिजिक्स, हे आपण आज बघणार आहे. सो फर्स्ट त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, लाईटच्या व्हॅरियस प्रॉपर्टी माहीत पाहिजे. ओके, सो लाईटलाच आपण काय म्हणतो, रेडिएशन. रेडिएशन कशी आहे, एक वेव आहे. ओके, सो याच्या व्हॅरियस प्रॉपर्टी आहेत त्या थोड्याशा आपण बघणार आहे, जसं की वेव्ह लेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे. सो दिस इज अ कम्प्लीट वेव, याला काय म्हणतो आपण, वेव्ह लेंथ लॅम्बडा, एका वेव्हची लेंथ. सो इट इज वेव्ह लेंथ. आणि नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड त्याला काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड याचं युनिट काय आहे, हर्ट्स किंवा पर सेकंड असं युनिट आहे याचं, वन अपॉन सेकंड. आणि एनर्जी, फ्रिक्वेन्सी न्यू असेल तर एनर्जी काय म्हणतो, एच न्यू, व्हेअर एच काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. सो असे व्हेरियस प्रॉपर्टीज आहेत किंवा टर्म्स आहेत वेवच्या. सो आपण काय करूया, एक ऑर्डिनरी बल्ब सोर्स घेऊया, असा प्रकारचा एक 40 वॅटचा किंवा 60 वॅटचा बल्ब असतो बऱ्याच ठिकाणी, आता ते रिप्लेस झालेत लेडनं. पण अशा प्रकारचा बल्ब असेल त्याची काय प्रॉपर्टी आहे, त्याची प्रॉपर्टी अशी आहे की इट इमिट्स द लाईट इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनला हा लाईट इमिट करतो. सो याच्यामध्ये काय, सगळ्या प्रकारे याचा आपण काय म्हणतो की डायव्हर्ज होते लाईट, सगळीकडे इमिट होते. सो याची इंटेन्सिटी काय होईल, जसं जसं आपण बल्बपासून दूर जाऊ याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादा युनिट एरिया घेतला, युनिट एरिया, सो याच्यातून जाणारे नंबर ऑफ रेडिएशन पर युनिट सेकंड याला काय म्हणतो आपण, इंटेन्सिटी ऑफ लाईट. सो इथं आपण हा जो एरिया पुढे शिफ्ट केला तर काय होणार की हे जे रेडिएशन आहे ते आउट ऑफ एरिया जातील, पुढे जाशील त्याचे, आणि फक्त फ्यू लाईट आहे ती त्या एरियातून जाईल. सो इथं किती वन रेडिएशन जाईल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया एक रेडिएशन फक्त एरियातून जाईल, इथं किती जात आहेत, 1, 2, 3, 4 रेडिएशन जात आहेत. सो इथं काय झालं की नंबर ऑफ रेडिएशन रिड्यूस झालं. सो याची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी काय झाली, कमी झाली विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ही प्रॉपर्टी कशी बल्बची, का बरं असं होतं, कारण जी लाईट आहे ती सगळ्या दिशेला डायव्हर्ज होते, सगळीकडे जाते. दुसरं काय, की यामध्ये व्हॅरियस फ्रिक्वेन्सीची लाईट आहे, सगळे वेगवेगळे कलर तुम्हाला याच्या अँड ड्रॉ ऑब्झर्व होतात, त्याचा मिनिंग काय आहे की सगळ्या प्रकारची लाईट याद्वारे इमिट केली जाते, ऑल पॉसिबल रेडिएशन्स, विजिबल रेडिएशन. सो आपण काय म्हणूया की सगळे जे रेडिएशन्स आहेत की वेगळ्या दिशेने जातात आणि ऑल पॉसिबल जी वेवलेंथ आहेत, फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, वेगळी फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ एनर्जीची काय करतो, तो बल्ब रेडिएशन इमिट करतो. फॉर एक्झाम्पल हे काय आपण म्हणूया की वेव आहे, दुसरी एक वेव घेतली आपण अगदी सिमिलर काइंड ऑफ वेव, सेम वेवलेंथची, बट त्याची फेज आहे म्हणजे ऑसिलेशन्स आहे ते वेगळे असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, आउट ऑफ फेज. ओके, हे तुम्हाला आउट ऑफ फेज आणि इन फेज या टर्म सांगणार आहे मी. आणि दुसऱ्या केसमध्ये म्हटलं की दिस इज वन वेव, दुसरी एक त्याला वेव आहे ती एक्झॅक्टली सेम आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, इन फेज. फेजचा मिनिंग काय आहे, फेजचा मिनिंग आहे ऑसिलेशन इन अ सेम डिरेक्शन. ओके, सो इन केस ऑफ लेझर, लेझरच्या केसमध्ये काय असते बघा, पहिलं काय असतंय, फर्स्ट आहे की सगळे जी लाईट इमिटेड रेडिएशन्स आहे त्याची डायरेक्शन सेम असते. ओके, इमिटेड ऑल रेडिएशनची डायरेक्शन सेम असते लेझरमध्ये आणि बल्बमध्ये काय डिफरन्स आहे बघा, बल्बची लाईट याच्यामध्ये. सो लेझरची लाईट कशी आहे बघा, सगळे जे रेडिएशन्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ, एनर्जी सेम असते, फेज पण सेम असते. ओके,
सो दिस इज अ लेजर इमिटेड लाइट. ओके हा एक लेजरचा डिवाइस आहे जो इमिटेड झालेली लाईट आहे असं आपण म्हणूया. सो ही कशी आहे बघा, याचं फर्स्ट प्रॉपर्टी आहे युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शन म्हणजे एकच डायरेक्शन असते, सिंगल डायरेक्शन आहे लेझर लाईट. जसे की बल्बमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय होते, थ्री डायमेन्शनल ते लाईट इमिट होते, बट लेझरमधून जी लिमिटेड लाईट आहे, सपोज दिस इज अ लेझर डिवाइस, लेझर इमिटिंग लेझर लायडेशन इमिटिंग डिवाइस किंवा लेझर म्हणूया आपण त्याला, तर त्याची प्रॉपर्टी कशी आहे की युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शन सगळी रेडिएशन जातात. दुसरं आहे मोनोक्रोमॅटिक. ओके यातला मोनो या वर्डचा मिनिंग आहे सिंगल. मोनो डाय ट्राय तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल. सो मोनोचा मिनिंग काय आहे, सिंगल. आणि क्रोमॅटिकचा मिनिंग आहे वेवलेंथ, म्हणजे सिंगल वेवलेंथची लाईट असते ही. सिंगल वेवलेंथ म्हणजे काय, की ज्याची वेवलेंथ सेम आहे, सगळ्या रेडिएशनची वेवलेंथ सेमच राहते. जसं की याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळे बल्बमध्ये वेगळे वेवलेंथ चेंज वेगळे वेवलेंथ असतात, पण या केसमध्ये काय असते की सेम वेवलेंथ ऑफ ऑल रेडिएशन, सगळ्या रेडिएशनची वेवलेंथ कशी असते, सेम असते. सो दिस इज वन प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघायची, थर्ड प्रॉपर्टी, इट इज अ कोहेरंट. कोहेरंटचा मिनिंग आहे सेम फेज. याचा मिनिंग काय, की ऑसिलेशन्स ऑफ रेडिएशन्स, जे ऑसिलेशन्स आहेत रेडिएशनची, ती एकाच डिरेक्शन, सगळ्यांचा पीक आहे तो एकाच पोझिशनला आहे, सगळ्यांचा जो व्हॅली आहे ती एकाच पोझिशनला आहे. सो याला काय म्हटलं जातं, आपण इन फेज म्हटलं जातं. जसं की आपण अगोदर एक बघितलं की इन फेज अँड आउट ऑफ फेजचं एक्झाम्पल. इन फेज आउट ऑफ फेज कधी म्हणायचं, की ऑसिलेशन याची आणि याची दुसऱ्या वेळची अपोजिट डायरेक्शनला आहे, एकाची अप आहे एकाची डाऊन आहे. आणि इन हे त्याला म्हणायचं आउट ऑफ फेज. आणि इन फेज कोणाला म्हणायचं, याचे ऑसिलेशन दुसऱ्याचे ऑसिलेशन सेम डिरेक्शनला. सो इथं काय आहे की कोहेरंट आहे, म्हणजे सेम फेज आहे, ऑसिलेशन एकाच डिरेक्शनचा आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीची, फोर्थ प्रॉपर्टी ऑफ लेझर, व्हेरी हाय इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचा मिनिंग काय आहे, नंबर ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया पर युनिट सेकंड, किती एका युनिट एरियामधून एका सेकंदमध्ये किती रेडिएशन जातात, दॅट इज नोन एज इंटेन्सिटी. सो इथं बल्बच्या केसमध्ये काय होतं, की इंटेन्सिटी कमी कमी होत जाते जसं आपण बल्बपासून दूर जाऊ तसं तसं, का बरं असं होतं, कारण लाईट त्याची डायव्हर्ज होते. इन केस ऑफ लेझर त्याची लाईट कशी आहे बघा, लाईट आहे ती एकाच डिरेक्शन आहे. सपोज तुम्ही लेझर डिवाइसच्या जवळ तो एरिया पकडला किंवा दूर पकडला, काहीच फरक पडणार नाही, कारण सगळे रेडिएशनची डायरेक्शन सेमच आहे. सो थ्रू आउट त्याची डायरेक्शन इंटेन्सिटी काय होते, सेम राहते. सो ऍट याची काय म्हणू शकतो आपण, की इवन ऍट अ लार्ज डिस्टन्स इंटेन्सिटी इज व्हेरी व्हेरी हाय. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ लेझर्स. सो नेक्स्ट यासाठी ज्या लेझर डिवाइस किंवा लेझरची जी लाईट एका डायरेक्शन सेम फेज यासाठी काही टर्म्स आहेत ते आपण बघणार आहे. जसं की ऍब्सॉर्प्शन आहे, और याला काय म्हटलं जातं, स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन. इथं स्टिम्युलेटेडचा मिनिंग काय आहे, स्टिम्युलेटेडचा मिनिंग आहे आर्टिफिशियली. ओके ओके, एक्सपेरिमेंटली करण्यासाठी आपण काय करतो, त्याला स्टिम्युलेट करतो किंवा आर्टिफिशियली आपण एक इव्हेंट ऍब्सॉर्प्शन करतो, लाईट ऍब्सॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल एक ॲटम आहे, त्याचं सेंटर आणि त्याच्या अराउंड काय होतात, इलेक्ट्रॉन काही विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. सो जे आउटर ऑर्बिट आहे, काही इनर ऑर्बिट आहेत. इनर ऑर्बिट काय करतात, की रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. आउटर ऑर्बिटमध्ये काय होतं, की त्यामध्ये सपोज बाहेरून एनर्जी झाली ऑब्झर्व झाली, तर ते काय होतात, इलेक्ट्रॉनचे ट्रान्झॅक्शन होतात. फॉर एक्झाम्पल शेवटचे जे ऑर्बिट आहेत दोन, ते आपण इथं ड्रॉ केले व्हर्टिकल, सॉरी हॉरिझॉन्टली. सो ग्राउंड स्टेट आहे त्याला आपण म्हटलं E1, आणि एक्साइटेड स्टेट आहे त्याला म्हटलं E2. एक्साइटेड स्टेटची एनर्जी आहे E2. ओके, आणि मोस्ट टाइम नॅचरली काय असतात, की सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते ग्राउंड स्टेटला असतात. ओके, दिस इज अ नॅचरल कंडिशन. वेन एव्हर देअर इज इन्सिडेंट ऑफ लाईट, ज्यावेळी याच्यावरची लाईट इन्सिडेंट होणार आहे, ती लाईट काय करेल, इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब करेल आणि तो एक्साइटेड स्टेटला जाईल. कधी जाईल, ज्यावेळी हा दोन एनर्जीचा डिफरन्स आहे तेवढी एनर्जी इथं असणार. ह्या दोन एनर्जीचा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणूया आपण, E2 - E1. ओके, E2 इज हायर एनर्जी, E1 इज लोअर एनर्जी. सो E2 - E1 इज इक्वल टू H(ν). आता हे दोन एनर्जी आहे, सो 1 - 1 आणि 2 मधला डिफरन्स आहे, त्याला सो H(ν)1 - 2 असं म्हटलं. सो त्यावेळी एनर्जी या दोन्हीच्या डिफरन्स एवढी असणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, की इलेक्ट्रॉन ती एनर्जी ऍब्झॉर्ब करेल आणि ग्राउंड स्टेटमधून तो काय करेल, एक्साइटेड स्टेटमध्ये जम्प करेल. सो
आफ्टर जम्पिंग काय होणार आहे, एक्साइटेड मध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहे. सो न्यू पोझिशन आहे इलेक्ट्रॉनची, ती कुठे असणार आहे, एक्साइटेड स्टेट मध्ये असणार आहे. सो ॲब्सॉर्प्शन ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळं, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटमुळं काय झालं की इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटमध्ये गेला आहे. सो ही एक्साइटेड स्टेट आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी अनस्टेबल, अनस्टेबल आहे. हायर एनर्जी, जेवढी एनर्जी जास्त तेवढी अनस्टेबिलिटी जास्त. सो नेक्स्ट टर्म आपण बघणार आहे स्पॉन्टॅनियस इमिशन. स्पॉन्टेनियस इमिशन, स्पॉन्टेनियसचा मिनिंग आहे नॅचरल, ओके. आणि इमिशन म्हणजेच काय, रॅडिएशनचं बाहेर पडणे, याला काय म्हणतो आपण इमिशन म्हणतो. सो नॅचरली रॅडिएशन बाहेर पडतात. का बरं बाहेर पडतात, कारण एक्साइटेड स्टेट आहे त्याचं जी अनस्टॅबिलिटी खूप जास्त आहे. सो स्टेबल कंडिशन, स्टेबल स्टेटमध्ये येण्यासाठी काय करतो की तो इलेक्ट्रॉन इमिट करतो. सो इलेक्ट्रॉन काय होईल, इमिट झाला म्हणजेच काय झाला, इलेक्ट्रॉन खालीच्या लेवलमध्ये जंप करेल. सो खालच्या लेवलची एनर्जी आहे ती व्हेरी व्हेरी लेस आहे. सो ग्राउंड स्टेटची एनर्जी आहे ती कशी आहे, जास्त आहे, ती अनस्टेबल स्टेट आहे. सो याचा जो टाइम पिरियड आहे, लाईफ टाइम ऑफ इलेक्ट्रॉन इन एक्साइटेड स्टेट आहे, दॅट इज 10⁻⁸ सेकंद, व्हेरी व्हेरी स्मॉल. सो काय करेल तो, अनस्टेबिलिटी कमी करण्यासाठी तो खालच्या स्टेटमध्ये जंप करेल. जंप केल्यानंतर इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे ती काय होईल, कमी होणार आहे. आणि जी एक्सेस एनर्जी आहे तो काय करेल, इमिट करेल इन फॉर्म ऑफ रॅडिएशन. रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये तो काय करेल, इमिट करेल आणि तो ग्राउंड स्टेटला येईल. दिस इज द बर्थ ऑफ रॅडिएशन. रॅडिएशन कशी जनरेशन होता, याची बर्थ आहे इथं आहे, ओके. सो लाईट रॅडिएशन कशा जनरेट होतात, ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनमुळे काय होतं की रॅडिएशनची बर्थ होते किंवा रॅडिएशन बाहेर पडतात. दिस इज एच न्यू 1 2, आणि दिस एनर्जी डिफरन्स ई टू, दिस इज ई वन, ओके. ई वन ग्राउंड स्टेट आहे, ई टू एक्साइटेड स्टेट आहे. आणि स्पॉन्टेनियस इमिशनमधून काय होतं की रॅडिएशन बाहेर पडतात. सो स्पॉन्टेनियस इमिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यातून काय होतं की रॅडिएशनची बर्थ होते. सो दिस इज अ वन केस. नेक्स्ट केस इज अ स्टिम्युलेटेड इमिशन, ओके. दिस इज नॅचरली इमिशन, हे तुम्ही आर्टिफिशियली सुद्धा करू शकता. सो नेक्स्ट टॉपिक इज, किंवा नेक्स्ट आर्टिकल इज स्टिम्युलेटेड. स्टिम्युलेटेडचा मिनिंग आहे आर्टिफिशियली. सो सेम आपण फर्स्ट स्टेट घेणार आहे की एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन इज अन एक्साइटेड स्टेट, व्हेरी व्हेरी अनस्टेबल स्टेट. दिस इज ई वन, दिस इज ई टू. ई टू इज एक्साइटेड स्टेट, ई वन इज अ ग्राउंड स्टेट, ओके. आणि एक्साइटेड स्टेटमध्ये तो किती टाइम राहणार आहे, 10⁻⁸ सेकंद एवढ्या वेळेसाठी तो कुठे राहणार आहे, एक्साइटेड स्टेटमध्ये राहणार आहे. विदिन दॅट टाईम याच्यावरती जर एखादं रॅडिएशन पडलं ज्याची एनर्जी एक्झॅक्टली सेम असेल, दोन्ही एनर्जी ई टू मायनस ई वन एवढी, म्हणजे एच न्यू 1 2 एवढी असेल, तर काय करेल, हे जे इन्सिडेंट रॅडिएशन आहे, इट विल फोर्स टू इलेक्ट्रॉन टू गो इन द ग्राउंड स्टेट. हे रॅडिएशन इलेक्ट्रॉनला फोर्स करेल ग्राउंड स्टेटमध्ये जाण्यासाठी. सो इलेक्ट्रॉन इन रॅडिएशनमधली जी कुलिजन आहे ती कशी आहे, इलॅस्टिक कुलिजन आहे. सो देअर इज नो एनर्जी लॉस. सो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला येणार आहे. सो इन्सिड एक दिस रॅडिएशन, इन्सिडेंट रॅडिएशन आणि जंप मध्ये मिळणारे एक रॅडिएशन, असे दोन रॅडिएशन इथून आता इमिट होणार आहेत. सो हे जे दोन रॅडिएशन आहे, याची काय प्रॉपर्टी आहे, दिस टू रॅडिएशन हॅव सेम डायरेक्शन, सेम वेवलेंथ, सेम फ्रिक्वेन्सी, सेम फेज, अँड दिस इज द बर्थ प्लेस ऑफ अ लेझर लाईट. एच न्यू 1 2, एच न्यू 1 2, एनर्जी इज सेम, वेव लेंथ इज सेम, दिस इज अ लेझर लाईट हॅविंग ऑल प्रॉपर्टीज ऑफ लेझर, डायरेक्शन, फेज, wavelength, frequency, all these things are the same. E2, this is E1. So stimulated emission mode काय होतं, stimulated emission mode laser light चा जन्म होतो. So stimulated emission is very very important, okay. So next part of our lecture is population inversion. पॉप्युलेशन इन्वर्शन, पॉप्युलेशन म्हणजे काय, संख्या, आणि त्याचं इन्वर्शन म्हणजे काय करायचं, संख्या उलटी करायचं, इन्वर्स करायचं म्हणजे रिव्हर्स करायचं आपल्याला, ओके. सो दिस इज अ ग्राउंड स्टेट, एक आपण घेणार आहे ग्राउंड स्टेट, दुसरी घेणार आहे एक्साइटेड स्टेट. ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे N1. सो ग्राउंड स्टेटमध्ये खूप जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, एक्साइटेड स्टेटमध्ये नॅचरली खूप कमी इलेक्ट्रॉन्स असतील. ड्यू टू रूम टेम्परेचर वगैरे काही इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटमध्ये असतील, बट त्यांची संख्या कशी असणार आहे, खूप कमी असणार आहे. सो दिस इज अ ग्राउंड स्टेट, इलेक्ट्रॉनची संख्या आहे N1, एक्साइटेड स्टेटमधले इलेक्ट्रॉनची संख्या आहे N2. सो इन नॅचरल कंडिशन N2 काय असणार आहे, N2 इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू N1, ओके.
सो ही नॅचरल कंडिशनमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनचं पॉप्युलेशन आहे ते कुठे जास्त असणार आहे, ग्राउंड स्टेटमध्ये असणार आहे ॲज कम्पेअर टू एक्साइटेड स्टेट. सो एक्साइटेड स्टेटमध्ये पॉप्युलेशन खूप कमी आहे. बट आपल्याला लेझर ॲक्शन होण्यासाठी काय करायचं आहे, एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे का, तर आपल्याला स्टिम्युलेटेड इमिशन करणं आहे. सो जे ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन, स्टिम्युलेटेड इमिशन करण्यासाठी काय करायचं, आपल्याला एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन असण्याची संख्या जास्त पाहिजे आपल्याला. सो वी कॅन इन्सिडेंट फोटॉन अँड प्रोड्यूस द लेझर. सो आपल्याला काय करायचं आहे, पॉप्युलेशनचं इन्व्हर्शन करायचं आहे, सो दॅट इलेक्ट्रॉन्स काय होतील, सगळे एक्साइटेड स्टेटमध्ये जातील. अशा प्रकारे काही बाय एनी मीन्स, बाय इन्सिडिंग रेडिएशन्स, बाय एनीथिंग, तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं आहे, एक्साइटेड स्टेटमधले इलेक्ट्रॉनची वाढ व्हायची. जी एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची नेण्याची प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, पंपिंग असं म्हटलं जातं. ओके, सो काय होणार आहे, आफ्टर पंपिंग काय होईल की एक्साइटेड स्टेटमधले इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे. ओके, नॅचरली काय असतं, ग्राउंड स्टेटमध्ये जास्त असतात, पण पंपिंग केल्यामुळे काय होणार आहे, ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन वरती जातील आणि एन टूची संख्या वाढेल ॲज कम्पेअर टू एन वन. सो हे जे पॉप्युलेशन नॅचरली ग्राउंड स्टेटमध्ये असतं ते काय केलं, आपण इन्व्हर्स केलं, एक्साइटेड स्टेटमध्ये जास्त काय केलं, इलेक्ट्रॉनची संख्या वाढवली. सो एन टू इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एन वन. सो ग्राउंड स्टेटपेक्षा एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन आता जास्त आहेत. ओके, सो एक्साइटेड स्टेटमध्ये नेण्याचे बरेचसे प्रोसेस आहेत, जसं की तुम्ही काय करता, रूम टेम्परेचर वाढवलं, किंवा हिटिंग, बाय इन्सिडिंग रेडिएशन्स, बाय केमिकल रिएक्शन, एक्साइटेड स्टेटमधली इलेक्ट्रॉनची संख्या वाढवू शकता. सो दिस इज काय म्हटलं जातं आपल्याला, दिस इज अ नोन ॲज अ पॉप्युलेशन इन्व्हर्शन. ओके, पॉप्युलेशन नॅचरली कुठं होतं, ग्राउंड स्टेटला खूप जास्त होतं, ते काय केलं आपण इन्व्हर्ट केलं आणि एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढवली, दिस इज नोन ॲज अ पॉप्युलेशन इन्व्हर्शन. सो हे पंपिंगच्या साहाय्याने करणं शक्य झालं. सो पंपिंग म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये नेणं. ओके, हे करू शकतो आपण बाय युझिंग रेडिएशन, इन्सिडिंग रेडिएशन चा वापर करून करू शकतो, किंवा बाय केमिकल रिएक्शन. ओके, व्हॅरियस मीन्स आहेत ज्यानं पॉप्युलेशन इन्व्हर्शन अचीव केलं जातं. आणि हे पॉप्युलेशन इन्व्हर्शन ज्या मिडियममध्ये अचीव झालेलं आहे, ज्या एखादं मिडियम आहे ज्याच्यामध्ये एक्साइटेड स्टेटमध्ये जास्त आहेत, त्याला काय म्हटलं जातं, ऍक्टिव्ह मिडियम. कुणाला म्हटलं जातं, ज्या केसमध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्शन झालेलं आहे. ओके, ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्शन झाले त्याला काय म्हटलं जातं, ऍक्टिव्ह मिडियम म्हटलं जातं. सो ऍक्टिव्ह मिडियम इज रेडी फॉर मेकिंग अ लेझर्स. सो नेक्स्ट पार्ट ऑफ अवर लेक्चर इज अ हेलियम नियॉन लेझर. आता नेक्स्ट आपण काय करणार आहे, डायरेक्टली काय डिव्हाइसकडे जाणार आहे, हेलियम आणि नियॉन चा जो लेझर आहे. ओके, दिस इज नोन ॲज अ गॅस लेझर. याच्यामध्ये काय केलं जातं, गॅसचा यूज केलेला आहे, मिक्सचर घेतलेलं आहे हेलियम आणि नियॉनचं, अशी एक ट्यूब घेतलेली आहे, क्वार्ट्ज ट्यूब, की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हेलियम नियॉनचं मिक्सचर असणार आहे. सो त्याच्या एका साईडला काय आहे, परफेक्टली रिफ्लेक्टिंग मिरर आपण लावलेला आहे. ओके, दिस इज अ परफेक्टली रिफ्लेक्टिंग मिरर, म्हणजे याच्यावर जे पण रेडिएशन पडणार आहे ते परफेक्टली 100% रिफ्लेक्ट होणार आहे, बॅक रिफ्लेक्ट, रिफ्लेक्टिंग परफेक्ट रिफ्लेक्टिंग मिरर. ओके, दिस इज अ वॉल ऑफ ट्यूब, ऑन अदर साइड ऑफ परफेक्टली रिफ्लेक्टिंग मिरर देर इज अनादर मिरर, अनादर मिरर नोन एज अ पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर. दिस इज अ पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर. पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर काय करतो, याच्यावर जे रेडिएशन पडलेले आहेत, ओनली नॉर्मल रेडिएशन आहेत ते बाहेर जातील, ऑब्लिक अँगलनं जे रेडिएशन पडतील ते काय होतील, आतमध्येच परत रिफ्लेक्ट होणार आहेत. सो दिस इज अ क्वार्ट्ज ट्यूब. सो पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर काय करतो की जे रेडिएशन्स आहेत ते आत रिफ्लेक्ट करतो, ओनली नॉर्मल रेडिएशन तो बाहेर इमिट करतो. सो दिस इज अ मिक्सचर ऑफ हेलियम अँड नियॉन. सो हेलियम अँड नियॉनचं परसेंटेज कसं आहे बघा, परसेंटेज आहे यांचं 9s2 1. ओके, 9s2 1 म्हणजे 9 आयटम हेलियमचे असेल त्यावेळी एक आयटम कशाचा असेल, नियॉनचा असेल, एवढं असं परसेंटेज आहे. आणि याचं पॉप्युलेशन इन्व्हर्शन म्हणजे हे मिडियम आहे हेलियम नियॉनचं, हे याचं ऍक्टिव्ह मिडियम मध्ये रूपांतर करायचं, म्हणजेच काय करायचं, ग्राउंड स्टेटपेक्षा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनची संख्या वाढवायची आहे, यासाठी काय केलेलं आहे, एक अरेंजमेंट केलेले आहे एक्साइट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. हा काय करेल, जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा हे जे मिडियम आहे नॉर्मल स्टेटमध्ये त्याला ऍक्टिव्ह मिडियममध्ये रूपांतर करेल, म्हणजेच काय, त्यामध्ये एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे. सो फॉर एक्झाम्पल, एखादा एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन आहे,
त्याचं काय होणार आहे, नॅचरली स्पॉन्टेनियस इमिशन होणार आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण, तो स्पॉन्टेनियसली इमिशन झालेले रेडिएशन एखादं कोणत्याही डायरेक्शनला इमिट करू शकतो, थ्री डायमेन्शनली तो कोणत्याही डायरेक्शनला तो इमिट करू शकतो. सपोज तो इमिट झालेलं रेडिएशन दुसऱ्या एका एक्साइटेड स्टेट ॲटमवरती पडलं तर काय होणार आहे, तो लेझिंग ॲक्शन होणार आहे आणि सेम फ्रिक्वेन्सीचे सेम वेवलेंथचे दोन रिॲक्शन पुढे जातील, बट त्याची डायरेक्शन ऑब्लिक असणार आहे, तो वॉलवर जातील ना ऑब्झॉर्व केले जातील. ओके, सो दिस इज अ नॉट युजफुल रेडिएशन, दिस इज नॉट युजफुल डायरेक्शन असं म्हणूया आपण. दुसरा एक इन्सिडेंट घेऊ आपण, हा पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर काय करतो बघा, असे ऑब्लिक रेडिएशन आहे तो बॅक रिफ्लेक्ट करेल. ओके, आणि जे नॉर्मल त्याच्यावरती 90 डिग्रीमध्ये पडतील नॉर्मल रेडिएशन तेवढेच तो काय करेल, पुढं पास करेल. ओके, दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ दिस पार्शली रिफ्लेक्टिंग मिरर. आणि हा परफेक्ट रिफ्लेक्टिंग मिरर कोणत्याही डायरेक्शन कोणत्याही प्रकारचं रेडिएशन असेल तो बॅक रिफ्लेक्ट करणार आहे. ओके, दुसरा इन्सिडेंट घडला की एक ॲटम आहे आणि त्याची रेडिएशन त्यांनी इमिट केलं, त्याच्यासमोर दुसरा ॲटम एक्साइटेड स्टेटमध्ये, त्याला त्याने ग्राउंड स्टेटमध्ये आणलं आणि अगेन दोन रेडिएशन इमिट झाले. ह्या दोन जे रेडिएशन आहे दुसऱ्या दोन एक्साइटेड ॲटमला त्यांनी काय झालं, दुसरं दोन त्यांनी स्टिम्युलेटेड इमिशन केलं तर दोनचे काय होतील, चार रेडिएशन्स होतील. ओके, अगेन हे फोर रेडिएशन पुढे जाऊन कोणतेही चार ॲटमचे काय होतील, अगेन लेझिंग ॲक्शन होणार आहे आणि हे रेडिएशनची संख्या वाढणार आहे. सो हे जे रेडिएशन आहे ते 90 डिग्री टू दिस मिरर आणि हे हायली कोहेरंट रेडिएशन इमिटेड फ्रॉम दिस मिरर आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, लेझर म्हणतो. ओके, ऑल दिस रेडिएशन आर इन सेम वेवलेंथ, सेम फ्रिक्वेन्सी, सेम फेज, सेम डायरेक्शन अँड दिस रेडिएशन्स आर नोन ॲज अ लेझर. ओके, सो ते तर नाव आता कसं पडलेलं आहे बघायचं, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय सिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, वाढते बघा, एक रेडिएशनचं दोन दोनचे चार चारचे आठ असे वाढत जाते, सो लाईटचं ॲम्प्लिफिकेशन होते, ॲम्प्लिफिकेशन म्हणजे वाढवणे. बाय स्टिम्युलेटेड इमिशन, हे कसं इमिशन आहे, स्टिम्युलेट करतो आपण इमिशनला, स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन अशा प्रकारेचं नाव लेझर पडलेलं आहे. ओके, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. सो अशा प्रकारे हेलियम लेझर काम करतं. सो नेक्स्ट इज ॲप्लिकेशन्स ऑफ लेझर. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे याचं, लेझर यूज फॉर कटिंग, ड्रिलिंग अँड वेल्डिंग. ओके, मेटलचं कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंगसाठी काय केलं जातं, लेझरचा यूज केला जातो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे याचं, लेझर यूज इन कम्प्युटरमधले प्रिंटरमध्ये यूज केला जातो, रीड राईट हेडमध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे याचं, इट इज यूज इन मेडिकल ॲप्लिकेशन्स. ओके, मेडिकल ऑपरेशन. ओके, लेझर ऑपरेशन असं ऐकलं असेल तुम्ही, खास करून डोळ्याचे जे आहेत नाजूक ते लेझर शाईन केलं जातं. इज ऑल्सो यूज इन होलोग्राफी. ओके, थ्री डायमेन्शनल इमेज क्रिएशनमध्ये काय केलं जातं, याचा यूज केला जातो. सो दीज आर द ॲप्लिकेशन फॉर ॲप्लिकेशन्स ऑफ लेझर. नेक्स्ट ॲप्लिकेशन, इट इज यूज इन 3D स्कॅनर. ओके, दिस इज ओव्हर.